हिंगोलीतील नवसाला पावणारा विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भक्त हिंगोलीत दाखल झाले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त हेमंत पाटील यांनी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले. हिंगोली शहरातील गड्डीपीर गल्ली भागात नवसाला पावणारा म्हणून ओळख असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी अनंत चतुर्दशी आज हिंगोलीसह बाहेर जिल्ह्यातून सुमारे 3 लाख भक्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहाव्यास मिळत आहेत. सध्या पाऊस सुरू असल्याने मंदिर संस्थांकडून भक्तांसाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच येणाऱ्या भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. अनंत चतुर्थीनिमित्त हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचं दर्शन घेतलं. सकाळी 5 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यासह बाहेर राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे ज्या भक्तांना प्रसादासोबत मोदक मिळाला त्याची मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी अनेक भक्ती परिवारासोबत विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात. आज अनंत चतुर्थीनिमित्त सुमारे 3 लाख भक्त येणार असल्याने हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केले आहेत. तर मंदिर संस्थाकडून भक्तांसाठी जागोजागी चहा फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एबी न्यूज मराठीसाठी हिंगोलीहून प्रतिनिधी फारुख शेख. चिंतामणी गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. आमचं हिंगोलीचं ग्रामदैवत आहे आणि केवळ हिंगोली शहरातीलच नाही, महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील अनेक भाविक भक्त इथं मोदक अर्पण करण्यासाठी इथं येतात. वेगवेगळे प्रसाद इथं अर्पण करतात. एवढंच नाही तर चांदीचे सोन्याचे मोदकसुद्धा या गणपतीला लोक अर्पण करतात. आणि आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये आज देशभरातून भाविक भक्त इथं आलेले आहेत. सर्व भाविक भक्तांची प्रसादाची जेवणाची व्यवस्था आमच्या या विघ्नहर्ता चिंतामणी गणेश मंडळाचं जे काही मंडळ आहे त्यांनी केलेली आहे. खरं म्हणजे हे जुन्या हिंगोलीतील ग्रामदैवत आहे. जागा अपुरी आहे तरीसुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं इथं लोक येतात, दर्शन घेतात आणि निश्चितच श्रद्धेला पावणारा अशा पद्धतीचा हा गणपती आहे. हे या गणपतीचं वैशिष्ट्य आहे.